नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ज्योतिबाची यंदाची चैत्रयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. जिल्ह्यातील सर्वच धार्मिक स्थळांचे दर्शन बंद. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. 39.85 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण तरतुदी. शासकीय कार्यालय कमी माणसांमध्ये चालवण्याचा सरकारचा विचार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती. आणि एसटीच्या गाड्यांचं करण्यात येते निर्जंतुकीकरण. कोल्हापूर विभागातील 260 अधिक गाड्यांची स्वच्छता. राजकारणाची खबर बात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात कोरोना संदर्भातील राज्यभरातील अपडेट्स वर. कोरोना महाराष्ट्र अपडेट्स. कोविड-19 महाराष्ट्रातील पहिला बळी मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात. मयत 65 वृद्ध दुबईला जाऊन भारतात आला होता. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालय बंद न ठेवता कमीत कमी लोकांमध्ये चालवण्याचा शासनाचा विचार. मध्य रेल्वेनं डेक्कन एक्सप्रेस सह 23 एक्सप्रेस गाड्या 31 मार्च पर्यंत केल्या रद्द. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. आधार कार्ड देण्याची प्रक्रिया 31 मार्च पर्यंत बंद राहील. नवीन ड्राय नवीन विंग लायसन्स देणं, जुने लायसन्स रिन्यू करणं ही कामं 31 मार्च पर्यंत बंद राहतील. नवीन वाहन नोंदणीसाठी वाहनधारकांनी आरटीओ कार्यालयांमध्ये न येता ज्या त्या विक्रेत्यांकडे त्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आता बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थानांसंदर्भातील. दखनचा राजा ज्योतिबाची चैत्रयात्रा अनिश्चित काळांसाठी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर करवीर निवासी अंबाबाईसह दक्कनचा राजा ज्योतिबाचं दर्शन आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अन्य धार्मिक स्थळांना सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीनं महाराष्ट्रातील सर्व मंदिरं बंद करण्यात आली आहेत, मात्र कोल्हापुरातील अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी खुलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आज सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासह सर्व धार्मिक स्थळं पुढील निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि या बैठकीत प्रामुख्यानं 3 निर्णय मोठे घेण्यात आले. पहिला निर्णय की जिल्ह्यातील सर्व मोठी मंदिरं जी आहेत, मग त्याच्यामध्ये अंबाबाईचं मंदिर आहे, ज्योतिबा देवस्थानचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे वड्यावरचा गणपतीचं मंदिर आहे, नरसिंहवाडीचं मंदिर आहे, ही सगळी मंदिरं इथून पुढील कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली जातील. या सर्व मंदिरामध्ये तिथल्या पुजाऱ्यांमार्फत पारंपरिक किंवा विधिवत जी पूजा आहे तितकीच केली जाईल, पण सर्वसाधारण नागरिकांसाठी ही मंदिरं बंद करण्यात येतील. कारण या मंदिरात बाहेरील जिल्ह्यातून किंवा बाहेरील राज्यातूनही फार मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात, आणि विषाणू संक्रमणाची जो धोका आहे तो विचारात घेऊन या सगळ्या मंदिरांमध्ये भाविकांना दर्शन बंद करायचं काही कालावधीसाठी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळी परिस्थिती सुधारेल त्यावेळी पुन्हा जाहीर केलं जाईल की ही मंदिरं दर्शनासाठी खुली झालेली आहेत. यंदाची ज्योतिबाची चैत्रयात्रा होणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता होती, पण कोरोनाच्या फैलावाचा विचार करता ही यात्रा स्थगित करण्यात आली असून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांना जमण्यासाठी सुद्धा अनिश्चित काळासाठी प्रतिबंध करण्यात आलाय. याच मंदिराचा एक भाग म्हणून ज्योतिबा देवस्थानचं जे मंदिर आहे याची यात्रा पुढच्या महिन्यामध्ये 7 एप्रिलला आणि त्या दरम्यान होत असते. या यात्रेवरही स्थगिती
आणण्याचा महत्त्वाचा निर्णय या आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. याचं प्रमुख कारण आहे की 7 एप्रिलची यात्रा आज का स्थगित करायची. याचं कारण असं आहे की या यात्रेसाठी कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील किंवा शेजारची अजून राज्य असतील या ठिकाणावरून फार मोठ्या प्रमाणावर ज्योतिबाचे भाविक लोक येत असतात. मंदिरासोबतच मुस्लिम धर्माच्या मशिदी आहेत, त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मांचे चर्च आहेत. या ठिकाणीही पिरियॉडिकली म्हणजे शुक्रवार असेल किंवा रविवार असेल मोठ्या प्रमाणावर लोक भाविक एकत्र जमतात. ते नमाज पढणं किंवा प्रार्थना करण्याचे भाविकांकडून कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर सुद्धा स्थगिती पुढील अनिश्चित काळासाठी आणण्यात आलेली आहे आणि सगळ्या धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या प्रतिनिधींनी मान्य केलेलं आहे की आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना सदृश 135 रुग्णांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये एकाही व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही ही जमेची बाजू असून त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर, ज्योतिबाचं मंदिर, वड्यावरचा गणपती, दत्तपेक्षालिंग किंवा काही मस्जिद असतील, चर्च असतील, या सर्वांची भाविकांच्यासाठी पुढचा काळ सुधरेपर्यंत पूर्णपणे मंदिरं हे बंद करण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो निर्णय सर्वानुमते घेतलेला आहे आणि भक्तांच्या आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. कारण कोरोना विषाणू खूप घातक आहे. याबरोबरच ज्योतिबाची 7 एप्रिलला जी काही यात्रा होणार आहे ती यात्रा देखील आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्ष या नात्यानं या संपूर्ण आदेशाचं पालन निश्चितपणे आम्ही आज करणार आहोत. आजच्या मध्यरात्रीपासून अंबाबाईचं पूर्ण चारी दरवाजे बंद केले जातील, ज्योतिबाचे चारी दरवाजे बंद केले जातील. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जबाबदारी पार पाडली जाते. याला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी हातभार लावणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आज पार पडली. या सभेत 2020-21 साठी 39,85,24,194 रुपयाचा अर्थसंकल्प अर्थसमिती सभापती प्रवीण यादव यांनी सादर केला. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतीपूरक अवजारांसाठी 83 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी 30 लाख रुपये, शाळांमधील CCTV साठी 20 लाख रुपये, दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी शेळी मेंढी तसंच कुक्कुटपालनासाठी 15 लाख रुपये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या नाविन्यपूर्ण योजनेसाठी 40 लाख रुपये, दिव्यांगांसाठीच्या अनुग्रह अनुदानासाठी 65 लाख रुपये, ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योग उभारणीसाठी पिठाची चक्की, शिलाई मशीन वाटप करण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसमिती सभापती प्रवीण यादव यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाला सभागृहात सर्वानुमते मंजुरी दिली. आजच्या सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नामदार सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री म्हणून नामदार हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड झाल्याबद्दल सदस्य युवराज पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी सदस्यांना निधी वाढवून देण्याचा आग्रह धरला. यावर अध्यक्ष बजरंग पाटील यांनी 50,000 रुपये निधी वाढवून देत असल्याचं जाहीर केलं. भुदरगडच्या पंचायत समिती सभापती कीर्ती देसाई यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या प्रभारी गटविकास अधिकारी माधुरी परीट यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव आजच्या सभेत मंजूर करण्यात आला. आजच्या सभेत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात यावेत अशी मागणी सदस्य विजय भोजे यांनी केली. तर आजच्या सभेत कर्जमाफीसह सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव देखील मांडण्यात आला. आजच्या सभेतील चर्चांमध्ये सदस्य राहुल आवाडे, अमरीश घाटगे, विजय भोजे, प्रसाद खोबरे, रसिका पाटील, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे यांनी सहभाग घेतला. आजच्या सभेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या वैष्णवी सुतार, स्वप्नील पाटील, अनिल पवार यांचा अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती पद्मराणी पाटील, समाज कल्याण समिती सभापती स्वाती सासने यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कार्यालय आठवडाभर बंद राहतील असा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू होती, पण असा कोणताही निर्णय झाला नसून कमी उपस्थितीमध्ये कामकाज कसं करता येईल याचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने शासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यासह चित्रपटगृह नाट्यगृह आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उपायांवर चर्चा झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आठवडाभरासाठी शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. सरकारी कार्यालय 7 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र कमी उपस्थितीत काम कसं करता येईल याचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. मुंबई लोकल तुर्तास बंद करणार नाही, मात्र गर्दी कमी न झाल्यास बंदचा निर्णय घ्यावा लागेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं गाड्यांचं निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश सर्व आगारांना दिलेत. यानुसार कोल्हापूर आगारातील 260 अधिक गाड्यांची दररोज स्वच्छता करण्यात येते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका मोठा आहे. म्हणूनच एसटी महामंडळानं आगारातील गाड्या धुण्याबरोबरच प्रवाशांच्या हातावर सॅनिटायझर लावण्याचा उपक्रम सुरू केलाय. वाहक आणि चालकांना सुद्धा आता सॅनिटायझर देण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. गाड्यांची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करून त्यांचा वापर करण्यात येतोय. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत महामंडळाला ही खबरदारी घ्यावी लागणार असल्याच्या सूचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर विभागात एकूण 880 गाड्या आहेत, त्यातील 800 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. कोल्हापूर इचलकरंजी कागल संभाजीनगर आणि गारगोटी आगारात 100 गाड्या आहेत. या गाड्यांचं निर्जंतुकीकरण करूनच त्या मार्गावर सोडल्या जात आहेत. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशहा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार. एस न्यूजचं 9 बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया संक्षिप्त स्वरूपात. महानगरपालिकेमार्फत शहर उपजीविका केंद्राचं उद्घाटन, नागरिकांना गरजेअनुरूप विविध सेवा पुरवणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, उद्योग व्यवसायाचं मार्गदर्शन करणं आदी उपक्रम केंद्रातून राबवले जाणार. महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांचं आवाहन. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40, एकाची प्रकृती गंभीर. यानंतर बातमी आहे भाजीपाल्याचा आगार असलेल्या शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेची. शिरोळ तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद झाल्यामुळे भाजीपाला उठाव कमी होण्याची शक्यता आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कुरुंबाडच्या हजरत दौलत शाहवाली भाजीपाला मार्केटमध्ये ग्रामीण भागासह कर्नाटकातून भाज्यांची आवक होते. इथं भाजीपाल्याचे दर अजूनही स्थिर असल्याचं अर्शद बागवान यांनी सांगितलं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदे बंद करण्याचा निर्णय झाला तर भाज्यांची आवक वाढून दरात घसरण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे सगळेच आठवडी बाजार बंद झाल्यामुळे भाजीपाला विकायचा कुठं असा इथल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झालाय. महापुराच्या काळात झालेल्या नुकसानीतून सावरणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता कोरोनाच्या रूपानं नवं संकट उभं राहिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिरोळ बरोबरच जिल्ह्यातील सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची ही स्थिती आहे. 9 रोजी झालेल्या 10 बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 2 चुका आढळून आल्या असून या चुकांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना 2 गुण द्यावेत, यासाठी जबाबदार असलेल्या तज्ज्ञ समितीवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केली आहे. SSC बोर्डाचे विभागीय सचिव SM आवारी यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय.
यावर्षीच्या 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर 9 मार्चला झाला. या पेपरमधील प्रश्न क्रमांक 1 मधील ब भागात पहिल्या प्रश्नात चुकीचं स्पेलिंग असल्याचं आढळून आलं. तर प्रश्न क्रमांक 4 मधील चौथ्या क्रमांकाच्या व्याकरणाच्या प्रश्नात सुद्धा चूक आहे. या चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम झाला. काही विद्यार्थ्यांनी हे दोन्ही प्रश्न सोडवले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांसाठी 2 गुण द्यावेत अशी मागणी करत याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं विभागीय सचिव SM आवारी यांना सादर केलं. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, JR काशिद, आनंदा गुंडे, अनिल पाटील, लक्ष्मण लाड, शिवाजी भराडे, अमृत पाटणकर, विकास पाटील आणि रामभाऊ यादव यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते. कोरडा खोकला आणि दम लागणं ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. बाधित रुग्णांवर लक्ष ठेवून गर्दीची ठिकाणं टाळा हा उपाय असून चिकनमुळे कोरोना होत नसल्याचं डॉक्टर संदीप पाटील यांनी S News शी बोलताना सांगितलं. देशात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं 7 प्रतिबंधक कायदा राज्याला लागू करणं भाग पडलंय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व ती काळजी घेतली असून नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर कोरोनाचा फैलाव रोखण्याची गरज आहे. त्यासाठी कोरोनाची नेमकी लक्षणं काय आहेत, फैलाव रोखण्यासाठी काय करायला हवं आणि कोरोनाचा विषाणू आणि चिकन यांचा काही संबंध आहे का हे आम्ही डॉक्टर संदीप पाटील यांच्याकडून जाणून घेतलं. कोरडा खोकला आणि दम लागणं ही कोरोनाची मुख्य लक्षण असल्याचं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं. तर ही खोकला झाली, लोक सगळी घाबरून चाललेली आहेत. खरं तर फ्ल्यू आहे, ॲलर्जी आहे, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी आहे आणि हा कोरोना व्हायरस आहे. तर घाबरून जायचं कारण नाही. कोरोना व्हायरसमध्ये लक्षणं अशा प्रकारची असतात, एक म्हणजे सर्वात पहिल्यांदा ताप येणं, दुसरं म्हणजे कोरडा खोकला हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तिसरं म्हणजे आपल्याला थोडासा दम लागणं आणि 10% लोकांच्या मध्ये समजा शौचाला पातळ होणं, अंगदुखी, उलटी अशा प्रकारची लक्षणं याच्यामध्ये दिसतात. परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं यावरील हे उपाय आहेत. प्रशासन आणि सरकार आणि सर्वच जनता यांचं चांगल्या पद्धतीनं कॉम्बिनेशन करून आपण याचा एक मुकाबला करत आहोत. या आत्ताचे येणारे 7 ते 14 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय म्हणजे क्वारंटाईन, म्हणजे जे ज्या प्रदेशातून जाऊन आलेले आहेत की जिथं या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्यांना पहिल्यांदा विलगीकरण करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांना कुठल्या प्रकारची लक्षणं आली तर त्यांची तपासणी करून घेणं. दुसरं म्हणजे जे बाधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवणं. तिसरं म्हणजे गर्दी टाळणं आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे या संबंधित खऱ्या अर्थानं जे काय प्रबोधन करणं, लोकांच्यापर्यंत जागृती करणं, या 4 गोष्टी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. चिकन खाल्ल्यानं कोरोना मुळीच होत नसल्याचंही डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केलंय. खरं तर वटवाघूळ आणि मनुष्य हे मॅमल्समध्ये मोडतात आणि बर्ड्स म्हणजे चिकन जे आहे, कोंबडी ही वेगळ्या पक्ष्यांच्या मध्ये मोडते. परंतु पंखासारखं वटवाघळायला हे असल्यामुळे ते चिकनचा आणि त्याचा संदर्भ जोडला गेला आणि लोकांच्या मध्ये एक चुकीचा गैरसमज पसरलेला आहे की चिकन आणि अंडी खाल्ल्यानंतर हा कोरोना होतो. तर चिकन खायला कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे 56 डिग्रीच्या पुढे कुठलाही व्हायरस विषाणू जिवंतच राहत नाही. त्यामुळे आपण शिजवून घेतलेलं मांस असतील, अंडी असेल तर जर घेतलं तर कुठल्याही प्रकारचा धोका याच्यामध्ये नाही आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव रद्द करण्यात आलाय. बाळूमामा देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भंडारा उत्सवासंदर्भात बाळूमामा देवस्थान समिती आणि ग्रामस्थांची बैठक झाली. देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सरपंच शोभाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यवस्थापक अशोक पाटील यांनी कोरोनाच्या संदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशांची माहिती दिली. या आदेशांसंदर्भात चर्चा करून सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव यात्रा रद्द करण्यासह मंदिरातील गर्दीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांनी या निर्णयासंदर्भात सहकार्य करावं असं आवाहन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी केलं. बैठकीला दिनकरराव कांबळे, संभाजीराव भोसले, शिवाजी मोरे, नामदेव पाटील, प्राध्यापक SP पाटील, प्राध्यापक शिवाजी खतकर, MD पाटील, विनायक पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S News कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर S News कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर. पाहत रहा S News.
राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार एस न्यूजचं नऊचं बातमीपत्र, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगले यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे एक महत्वाची मागणी केली आहे। बघूयात काय आहे ही मागणी। कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हायला हवी अशी मागणी करत वैद्यकीय अधिकारी पी एस दातार यांनी तालुक्याचा दौरा करण्याऐवजी त्यांनी जिल्ह्यात अन्यत्र जाण्यावर माजी सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी 14व्या वित्त आयोगातून प्रत्येक घरी मास्क, साबण, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यासाठी 20% खर्च करावा अशी मागणी चौगुले यांनी केली असून या संदर्भात प्रशासनाला आदेश द्यावेत यासाठी त्यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी याबाबत संपर्क साधलाय। अशा पद्धतीनं प्रत्येक घरी मास्क, सॅनिटायझर उपलब्ध झाले तर या वस्तूंचा काळाबाजार सुद्धा रोखला जाईल असं मत आरपीआय तालुका अध्यक्ष जयपाल कांबळे यांनी व्यक्त केलंय। पीआरपी कवाडे गटाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कांबळे, संजय शिंदे, बाबालाल चिंचवाडकर, विलास हुलवान आदींनी या मागणीचं समर्थन केलंय। कोल्हापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आजच्या सभेला सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा परिषदेची मासिक सभा आज राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती। सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गानं जगभर थैमान घातलंय। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वत्र गर्दी टाळण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। या पार्श्वभूमीवर या सभेच्या अनुषंगानं विशेष दक्षता घेण्यात आली होती। जिल्हा परिषदेच्या सभेला येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर लावून मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात होता। त्यानंतर पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी या मासिक सभेच्या वार्तांकनासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींची देखील आरोग्य तपासणी करून सभागृहात प्रवेश देण्यात आला। आरोग्य तपासणीनंतर प्रवेशपत्र मिळालेल्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जात होता। एकूणच प्रशासनाच्या सूचनांनुसार संसर्ग टाळण्यासाठीच्या सर्व दक्षता जिल्हा परिषद सभेवेळी घेण्यात आल्याचं दिसून आलं। इचलकरंजी शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली। दरम्यान इचलकरंजी शहरात कोरोना संशयितांसाठी फक्त 4 बेडची व्यवस्था करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। खासदार धैर्यशील माने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली। प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी सुरू असल्याचं सांगितलं। सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न समारंभ सुद्धा पुढे ढकलण्याबाबत आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। खासदार धैर्यशील माने यांनी आवश्यकता नसेल तर लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करत कोरोनाबाबत घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं। कोरोनाला लढा देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन संयुक्तपणे याच्यासाठी या ठिकाणी लढा देतं आहे। मी आपल्या सर्वांना, नागरिकांना विनंती करेन की जितकं आपल्याला सुरक्षित राहता येईल त्यामध्ये छोट्या छोट्या जरी आपण गोष्टी कॅशलेस व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून, नोटांची अदलाबदल करत असताना व्हायरस जर नोटेवर असेल तर तो जात असताना पुढच्या माणसाकडे जाण्याची शक्यता असते, जितकं पेपरवर कमीत कमी वापरता येईल किंवा संसर्गजन्य गोष्टीतनं या ठिकाणी प्रसार होईल याचा आपण कमीत कमी या ठिकाणी वापर करता येईल अशा गोष्टींचा अटकाव आपण आपल्यापासून करावा। महाराष्ट्र शासन गंभीरपणे प्रत्येक ह्या गोष्टीचा मिनिट टू मिनिट या ठिकाणी मॉनिटरिंग त्या ठिकाणी करते। आपला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा याच्यासाठी जिल्हा पातळीपासून ते देश पातळीपर्यंत सगळी यंत्रणा आता सज्ज आहे। फक्त नागरिकांनीसुद्धा याला सहकार्य केलं पाहिजे, प्रत्येकानं आपला या ठिकाणी हा जो या ठिकाणी विषय समजून कोरोनाला लढा देण्यासाठी शासनाला सर्वतोपरी आणि आपल्या स्वतःची काळजी घेऊन इतरांचीही मदत केली पाहिजे।
दरम्यान कोरोना संशयितांच्या उपचारासाठी हातकणंगले तालुक्यातील 365 बेड, शिरोळ तालुक्यात 92 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तर इचलकरंजी शहरात मात्र केवळ 4 बेडचा कक्ष तयार करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. बैठकीला नगराध्यक्ष अलका स्वामी, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी अरुण जाधव, मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास खीर, रवींद्र माने, महादेव गौड आदी उपस्थित होते. सर्व भारतीयांनी एकजुटीनं राहून येणाऱ्या संकटाचा धैर्यानं सामना करूया असं आवाहन चिंचणी मठाचे परमपूज्य श्री अलमप्रभू स्वामी यांनी केलंय. बेळगावीतल्या स्वर्गीय बसवंत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुंबई पालघर इथल्या पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील, कागलचे शिक्षक सचिन गाडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतील ऑल इंडिया कल्चर अँड हेरिटेज डेव्हलपमेंट सेंटर सोशल फाउंडेशनचा आदर्श शिक्षिका पुरस्कार पेरणोली विद्यामंदिरच्या अनुष्का गोवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चिंचणी मठाचे परमपूज्य श्री अल्लामप्रभू स्वामी यांचंही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला धारवाड इथल्या मौल्यवान कर्नाटक विद्यालयाचे डॉक्टर एन एम साली, आमदार अनिल बेनके, बाळासाहेब उदरगट्टी, के बी बन्ने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ज्योतिबाची यंदाची चैत्रयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. जिल्ह्यातील सर्वच धार्मिक स्थळांचे दर्शन बंद. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. 39,85,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण तरतुदी. शासकीय कार्यालय कमी माणसांमध्ये चालवण्याचा सरकारचा विचार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती. आणि एसटीच्या गाड्यांचं करण्यात येते निर्जंतुकीकरण. कोल्हापूर विभागातील 260 अधिक गाड्यांची स्वच्छता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.